नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय। मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चिपळूणच्या आयोजकांचं मनपूर्वक आभार। माझं नाव कुंजल कालिदास निकम। प्रदीप चंद्र लेखे व वर्दी शूरविश व वंदिता शाह सुरशिष्या मुद्रा भद्राय राजते। मुद्रा करते शिवरायांना रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, जो तांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र आहे ताबाळ समान, जो त्या सूर्याची ईशान। मराठी मनातील धगधगता मराठी मनातील धगधगता स्वाभिमान, ज्याचे काय झाले सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, ज्याला शंभूचा अभिमान, ज्यांच्या कुशीत स्वराज्याचं दिग्न स्वप्न साकार झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब। परमुलकामध्ये राहून सुद्धा स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शारे आल्याशिवाय राहत नाहीत, ते छत्रपती शिवाजी महाराज। आणि पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचे रक्षणच नव्हे तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीने वाढवले, ते छत्रपती संभाजी महाराज। या सर्वांना श्रीवार अभिवादन करते। सर्व क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाहीत, आणि तसाच आजचा क्षण आहे। आजच्या दिवशी 16व्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले। सह्याद्रीच्या कडेकपारीत एकच अरोळी दुमदुमली, ती म्हणजे अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला। अरे जिथे पडती पावले शिवरायांची, त्याच इतिहासाच्या वाटा वाकत तर नाही पण मोडणारही नाही मराठा। परंतु मराठा नेमकं म्हणायचं कुणाला? मराठा, मराठा म्हणजे मोडला तरी न वाकणारा मराठा, दिल्या शब्दाला जागणारा मराठा, परस्त्रीला माता मानणारा मराठा, जिजाऊंचे संस्कार जपणारा मराठा, शौर्याची हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा, शिवरायांचा वाघ मराठा, एक मराठा लाख मराठा। मग तो कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा, खरं तर आज आपण इथे शिवजयंती साजरी करत आहोत। जयंती कोणाची साजरी केली जाते? अहो, ज्या व्यक्तींनी जनतेसाठी रयतेसाठी जगले त्याच व्यक्तींच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो। आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, आणि देशभक्तीसाठी अभिमान हवा, अभिमानासाठी स्वाभिमान हवा, परंपरा हवी, संस्कृती हवी, आणि मराठी माणसाला या सर्व गोष्टी एकाच नावात अनुभवायला मिळतील, ते नाव म्हणजे राजेशिवछत्रपती, राजेशिवछत्रपती। आई जगदंबेच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि शूर मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले। शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले, अनेक लढाया जिंकल्या म्हणून ते पुरुष झाले असे नाही, तर ज्या काळात स्त्रियांना ओरडण्याचा कहर प्रजा कोणाच्याच गणनेत नव्हती, त्या काळात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्याच गणनेत नव्हती, त्या काळात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले। खरं तर 33 कोटी देवांची नाव एका पारड्यात आणि माझ्या राजाचं नाव एका पारड्यात, याचं कारण असं आहे की माझा राजा 33 कोट देवांपैकी कोणी माणसाच्या जन्माला आलं होतं असं माझ्या ऐकिवात नाही, पण माझा राजा माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वाला पोचता येतं, याचं अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। राजे तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याचे कळस, राजे तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याचे कळस, तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात ही तुळस, तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात ही तुळस। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। सर्वांना शिवजयंतीच्या